पाहूयात काय संवाद साधलेला आहे अत्यंत महत्त्वाची देवगड नगरपंचायतीची ही निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी किंगमेकर समजले जाणारे समीर नलावडे यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे समीर नलावडे काय सांगाल कारण तुम्ही तुम्हाला जबाबदारी दिली आहे कारण तुम्ही कणकवलीमध्ये पण एक इतिहास करून दाखवलेला त्यावेळेला त्यामुळे तीच तशीच जबाबदारी तुमच्याकडे आता देवगडमध्ये दिली दे काय सांगाल कसं का आव्हान आहे काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आणि राहिलेले आठ अर्ज होते ते आज दाखल केले मुळात भारतीय जनता पार्टीचीच ही कन देवगड नगरपंचायत भारतीय जनता पार्टीचीच होती आदरणीय नितेशजी राणेसाहेबांच्यावर विश्वास ठेवून या शहराच्या नागरिकांनी आपली नगरपंचायत त्यांच्या हाती सुपूर्त केली होती आणि त्याच जेवढा विश्वास नितेश साहेबांवर दाखवला तेवढाच नितेश साहेबांनी देवगडच्या नागरिकांवर विश्वास दाखवून अतिशय सुंदर काम देवगडमध्ये केलेलं आहे पर्य पर्यटनाच्या दृष्टीने देवगडमध्ये पर्यटक जास्त कसे येतील या हेतूने ये नितेश साहेबांनी भरपूर कामं केलेली आणि नितेश साहेबांवरच विश्वास ठेवून देवगडकर नागरिक असतील हे नक्कीच मतदान करतील भारतीय जनता पार्टीचे आजच्या घडीला जर आपण बघायला गेलं तर भारतीय जन आता पार्टीमध्ये नितेश राणे नितेश साहेब आल्यानंतर आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर खरोखरच भार देवगडमध्ये शंभर टक्के ताकद वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर सतरापैकी सतरा जागा यायला काही हरकत नाही एवढी आपली ताकद नितेश साहेब ह्या पक्षात आल्यानंतर वाढलेले आहे त्याच्यामुळे निवडणूक अतिट तटीची वाटत नाही आहे काही नाराज आमच्यामधले ज्यांना तिकीट मिळाली नाहीत ते गेले असतील आज गेलेत उद्या ते पाटीसुद्धा येतील कारण त्यांचा सा नितेश साहेबांवर विश्वास आहे त्याच्यामुळे अतिशय चांगल्या मताधिक्याने सतराच्या सतरा सीट या देवगड नगरपंचायतच्या येतील तुम्ही म्हणताय की सगळ्या सतराच्या सतरा सीट येतील पण आज पहिल्याच दिवशी तुम्हाला प्रभाग एकमधून मोठा धक्का बसलेला आहे जवळजवळ तुमच्या ऐंशी नव्वद कार्यकर्ते हे शिवसेनेत गेले आहेत तिथून त्यांना उमेदवारी मिळाली काय सांगाल धक्का काही बसला नाही असतील आमचे कार्यकर्ते पण तो ऑलरेडी ब त्या प्रभाग न क्रमांक एकमध्ये रा नितेश साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत आणि जरी आमचे काही कार्यकर्ते गेले असले तरी तिथली सीट ही जास्तीत जास्त सगळ्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईल तुम्ही पाहिजे तर काउंटिंगच्या दिवशी बघा एक नंबर प्रभागमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन तीच सीट येणार आहे कारण तिथे सगळे आम्हाला म भारतीय जनता पार्टीला मानणारे लोक आहेत आताच इथे विरोधी पक्षनेते म्हणजे विरोधी पक्षाच्या पक्षा काही पदाधिकाऱ्यांनी मुलाखती दिल्या त्यांचं म्हणणं आहे की देवगडचा कोणताही विकास नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेला नाही आणि त्यामुळे आम्हाला विजय मिळू शकेल जे कोणी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे देवगडचा विकास झाला नाही ते देवगडमध्ये राहणारे नाही आहेत ते जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी राहणार आहेत पण देवगडवासीय काय आहेत तर नितेश साहेबांनी खरोखरच इथे विकास केलेला आहे तो देवगडवासी जिथे विकास केलेला आहे तो देवगडवासियांनी दाखवून दिलेला आहे आमदारकीचं इलेक्शन असेल नगरपंचायतचं इलेक्शन असेल ग्रामपंचायतीची इलेक्शन इतर वेळी प्रत्येक निवडणुकीला देवगडकरांनी दाखवलेलं आहे त्याच्यामुळे कोणी वेगळ्यांनी सांगण्याची गरज नाही कदाचित त्यांच्या डोळ्यावर चष्मा वेगळा असेल त्याच्यामुळे त्यांना दिसत नसेल पण देवगडकर नागरिक खुश आहे मी आता प्रत्येक वॉर्डामध्ये जातोय तर तिथे तेच सांगतात की नितेश साहेब सांगतील तसंच होणार गोखटे साहेब सांगतील तसंच होणार म्हणजे भारतीय जनता पार्टीची या देवगडमध्ये आहे आणि त्याच रूपात मतात मतामध्ये त्याचं रूपांतर होईल जर बघितलं तर राज्यात महागाडी आहे मात्र इथे महागाडी झालेली नाही काँग्रेस स्वतंत्र लढत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली काय सांगाल म्हणजे ह्या तीन पक्षांमध्ये ताळमेळ नाही आहे आणि एकमेकांवर विश्वास नाही आहे तुम्ही आता पाहिलं असेल तर मी मगाशीच ऐकलं की एका वॉर्डमधून राष्ट्रवादी उभी उभी राहिले क क गेल्या कालच्या दोन दिवसापूर्वी सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती आहे आणि काँग्रेस वेगळं लढतं आहे काँग्रेस वेगळं लढतं आहे हे आम्हाला समजलं होतं आत्ता मला समजलं बारा नंबरमधून राष्ट्रवादीने ए बी फॉर्म दिला म्हणजे ह्या तीन पक्षामध्ये एकजूट नाही आहे कारण त्यांच्याकडे तेवढं मताधिक्यच नाही आहे त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते भरकटलेले आहेत त्याच्यामुळे येणारा विजय हा भारतीय जनता पार्टीचाच असेल नगरपंचायत ही देवगड नगरपंचायत ही भारतीय जनता पार्टीचीच शंभर टक्के येणार आहे नक्कीच आताच नुकते काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली त्यांचं म्हणणं होतं की आम्ही स्वतंत्र अशासाठी लढतो आहे की पालकमंत्री आहेत खासदार आहेत आम्हाला विश्वासात घेत नाही अशा पद्धती त्यांचं म्हणणं आहे खरोखरच त्यांनी बरोबर सांगितलं मी जेव्हा मला पक्ष निरीक्षक म्हणून द देवगडमध्ये दे नितेश साहेबांनी जबाबदारी दिल्यानंतर मी काही कार्यकर्त्यांना भेटलो जुने काँग्रेसवाले आहेत ते माझे काही मित्र आहेत त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की पालकमंत्री असतील किंवा इतर शिवसेनेचे लोक असतील हे त्यांना चांगली वागणूक देत नाही कारण विकासाच्या विकासासाठी जर ते काँग्रेसवाले जर शिवसेनेजवळ गेले गेले तर त्यांना ते तेवढं वागणूक तशी चांगली दिली आणि विकासाचं एकही ठोस काम शिवसेनेच्या माध्यमातून म्हणजे काँग्रेसवाल्यांनी सुचवलेलं झालं नाही त्याच्यामुळेच काँग्रेसची नाराजी आहे आणि शेवटी काँग्रेस हा पक्ष वेगळा आहे त्याच्यामुळे त्यांना आपली ताकद दाखवायची आहे परंपरा असलेलं बऱ्याच वर्षाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळे शेव शेवटी त्यांची ध्येय धोरणानुसार ते जाणार आपला पक्ष वाढवण्यासाठी ती आपली ताकद दाखवणारच आता नक्की या निवडणुकीसाठी प्रचाराचे मुद्दे काय राहणार मग तुम्ही म्हणता गेल्या पाच वर्षात तुम्ही विकास केला राणेसाहेबांच्या माध्यमातून विकास झाला आत्ताच्या निवडणुकीचे मुद्दे काय मुद्दा हा विकासाचाच आहे नितेश साहेबांनी आमदार नितेश साहेबांनी केलेला विकास हा मी कोणी सांगण्याची गरज नाही आणि कोणी कुठच्या तरी नेत्याने येऊन ने ने सांगण्याची गरज नाही नितेश साहेब आणि देवगड शहराची जनता असेल किंवा देवगड तालुक्याची जनता असेल एक घट्ट नातं झालेलं आहे आणि नितेश साहेब काय करू शकतात हे देवगड अशी मी बघितलेलं आहे त्याच्यामुळे विकासावर आपली निवडणूक जाणार आहे नितेश साहेबांवर निवडणूक जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपण लढवणार आहोत शेवटी मतदारांना काय आवाहन कराल कशा पद्धतीने मतदारांनी मतदान करावं मी मतदारांना सांगतो आपण विकास कोण करतं आहे या देवगडमध्ये पर्यटन पर्यटनाच्या माध्यमातून देवगडची गंगा वाहण्याचं काम कोण करत आहे नितेश साहेब आहेत हे देवगडवासियांनी बघायचं आणि विकास कोण करू शकतो हे देवगडवासियांनी बघून त्याच्यावर मतदान करायचं असं मी देवगडवासियांना आवाहन करतो नक्कीच तर हे होते समीर नलावडे त्यांनी म्हटलं आहे की विकास कोण करू शकतो हे पाहून इथल्या देवगडकरांनी मतदान करावं कारण आजपर्यंत इथला मतदार हा कायम नितेश राणे यांच्या पाठीशी उभा राहिला ज्यावेळेलासुद्धा नितेश राणे यांच्या पाठीशी उभं राहून विकासाला मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन समीर नलावडे यांनी केलं आहे